आजचा हा मोर्चा आम्ही विचारेमळमधील लोकांच्या हक्कासाठी काढलेला आहे। येथील आमच्या येथील सर्व महिला इथे उपस्थित आहेत। आजपर्यंत इतके मोर्चा आम्ही काढले, इतक्या संघटना आम्ही स्थापन केल्या, पण आजपर्यंत आम्हाला प्रॉपर्टी कार्ड मिळालेले नाही। प्रॉपर्टी कार्ड मिळाल्याशिवाय जे आम्ही राहतोय घर ते आमचं हक्काचं असं मान्य केलं जात नाही। त्या आमच्या हक्कासाठी आज आम्ही इथं मोर्चा काढलेला आहे। आणि जर आमच्या या मागण्या सरकारनं मान्य केल्या नाहीत तर याहीपेक्षा जास्त गंभीर स्वरूपाचा मोर्चा आम्ही काढून इथं जागा करण्याचा प्रयत्न करणार आहोत। विचारेमाळ परिसरातील हे सर्व झोपडपट्टीधारक गेल्या अनेक वर्षापासून आपल्या हक्काची जागा आपल्या नावावरती व्हावी यासाठी झगडत आहेत। शासनानं 1999 या संदर्भातला एक कायदा केलेला आहे। 1999 आज 2014 साल उजाडलेला आहे। इतक्या वर्षात या कायद्याची अंमलबजावणी शासनानं केली नाही। आमचं एक प्रामाणिक म्हणणं असं आहे, तुम्ही कायदा केलेला आहे त्याची अंमलबजावणी करा। कायद्याची अंमलबजावणी करण्याचं काम या जिल्हाधिकारी साहेबांचं आहे, त्यांनी ते करावं यासाठी आम्ही वारंवार मोर्चे काढत आहोत। आता गेल्या वर्षी 2012 11 तारखेला आम्ही याच जिल्हाधिकारी साहेबांच्या ह्याच्यावरती मोर्चा काढला होता, त्याला एक वर्ष झालं। या एक वर्षाच्या काळामध्ये या मोर्चाच्या यांनी साधी दखल घेतली नाही, ही अत्यंत गंभीर बाब आहे। आम्हा सर्व विचारेमाळ झोपडपट्टीवासियांची एक प्रमुख मागणी अशी आहे की आम्ही 50 वर्ष या जागेवरती राहत आहोत, ही जागा आमच्या नावावर नसल्यामुळं अनेक प्रकारच्या अडचणी आम्हाला तोंड द्यावं लागतं। त्यातली प्रमुख अडचण म्हणजे आमच्या वारसाच्या नावावरती ह्या छोट्या झोपडपट्ट्या घरं ही होत नाही आहेत, सर्वात मोठी अडचण आहे। छोटी मोठी आपण बांधकामं जर करून जर चांगल्या व्यवस्थेत राहायचा असा जर आम्ही निर्णय घेतला तर त्यासाठी त्याच्यावरती 5 रुपयाचं कर्ज होत नाही। अशा अनेक यातना अनेक अडचणींना आम्हाला तोंड द्यावं लागतं आहे। म्हणून आम्ही 1999 झालेला कायदा जो आहे त्या कायद्यानुसार ही आमचे ज्या सगळ्या झोपडपट्ट्या आहेत या झोपडपट्ट्या नियमित करा, आम्हाला याची प्रॉपर्टी कार्ड आमच्या नावावरती करून द्या, म्हणजे हा आमचा प्रश्न कायमचा निकालात निघेल। याच्यामुळं केवळ आमचा प्रश्न निकालात निघेल असं नाही, असं आम्ही काय इशारा वगैरे देणार नाही, आम्ही असं हे करतोय। गेल्या कित्येक वर्षापासून आमची ही मागणी आहे। 99 कायदा झाला आहे, कायद्याची अंमलबजावणी लवकरात लवकर करावी यासाठी माननीय जिल्हाधिकारी महोदयांना आम्ही विनंती करू। आणि जर त्यांनी हे लवकरात लवकर करायचं जर नाकारलं किंवा जर दुर्लक्ष केलं तर गंभीरपणाने दुसऱ्या आंदोलनाकडे आम्ही वळणार आहोत, याचा आम्ही इशारा देत आहोत।